आपण तयार तर झालोय, पण आबासाहेब नक्की येणारच ना? म्हणजे नाही म्हणजे त्यांच्या त्या सुजलेल्या पायाने त्यांना चालणं जमणार आहे का? का नाही जमणार? आणि आपण आपल्या महत्त्वाच्या कामासाठी चाललोय, काय पिकनिक साठी चाललो नाही? तसं असेल तर मग ठीक आहे, नाहीतर आबासाहेबांच्या पायाचं कारण पुढे करून मुक्ता त्यांना थांबवून घ्यायची. तुमच्या पायाची सूज अजून पूर्णपणे बरी झालेली नाहीये. दुखरा पाय चालताना मुरगळण्याची जास्त शक्यता आहे, म्हणून तुमच्या पायाला मालिश करण्यासाठी मी तेल घेऊन आली आहे. त्याची काय बी गरज नाही, आता आम्हाला येस ती चालता येत आहे. चल. अरे बाबा उठा ना, अग आता लाव लवकर, अग लाव उघडते उघडते उघडत नव्हतं. आबा थांबा, लावते ती बांब लाव बघा. हो 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 काय झालं आबा? अग काय करतेस एवढ्या जोरात रगडतात वय? आमचा पाय अजून मोडायचा की काय तुम्हाला? नाही वकील साहेब, आता सगळं चित्र स्पष्ट झालंय, आपलीही खात्री पटलीय. दोन्ही बाजूनी एकमेकांबद्दलचे गैरसमज दूर झालेत, असं असताना आपण त्यांना त्यांच्या हक्काचे पैसे दिलेच पाहिजेत. मॅडम आपण असं केलं तर? वकील साहेब, प्रत्येक गोष्टीला काहीतरी मर्यादा असतात, एक ठराविक काळ असतो, फार ताणण्यातही अर्थ नसतो. ज्या काही लीगल फॉर्मॅलिटीज असतील त्या तुम्ही पूर्ण करा आणि लवकरात लवकर आपण त्यांना त्यांचे पैसे देऊन टाकू. कुठल्याही निर्णयापर्यंत पोहोचण्यापूर्वी शहानिशा करून घेतलेली जास्त चांगली. हे चॅनल नंबर वन पोझिशनवरती आणण्यासाठी साहेबांनी किती मेहनत घेतली आहे हे मी सांगायची आवश्यकता नाही आहे. वकील साहेबांचं म्हणणंही जर असं असेल तर आपण आणखी काही दिवस त्या लोकांवर पाळत ठेवूया का? नाही भाऊजी, मला त्याची गरज वाटत नाहीये. कुणाच्याही हेतूविषयी एवढी शंका घेणं बरोबर नाही. ती बाई काही आपल्याकडे मदतीची याचना करायला आली नव्हती, आपण तिला तिच्या हक्काचे पैसे देतोय. वहिनी पण भाऊजी, आता आणखी पण आणि किंतु नकोत. वकील साहेब, तुम्ही प्रोसिजरला सुरुवात करा, हे काम लवकरात लवकर पूर्ण करायचंय मला. तसं असेल तर लगेचच मी कामाला सुरुवात करतो. थँक्यू. मला बोलावलं? वय आता आमच्या पायाला काय लावायचं तूच सांग. लई दुखतो हे बघ. आता या दुखण्यावरती हळद फटकी पुरेशी नाहीये, वनौषधीचा एक लेप बनवावा लागेल. जे काय करायचं ते कर, पण लवकर कर. पण त्याच्याबरोबर आणखीन एक पथ्य पाळावं लागेल तुम्हाला. उद्याचा संपूर्ण दिवस तुम्हाला आराम करावा लागेल, कितीही महत्वाचं काम असलं तरी जागेवरून हलायचं नाही. ठीक आहे, नाही हलायचो आम्ही जागचे. तू जा बनवले लवकर जा. हो मी तयार करते, पण लेप तयार करण्यासाठी आयुर्वेदिक दुकानातून काही गोष्टी मागवाव्या लागतील. मागव मागव. ये शैलू तू गाडी काढ, सोबत हिला बी घेऊन जा, काय हवं नको असेल ते समद घेऊन ये. हो बाबा सर. जा जा लवकर, अरे सहन होत नाही. जा शैलू, जा की लवकर. देवा. वहिनी तुला ज्या काही वस्तू हव्यात त्या मार्केटमध्ये मिळतील ना? हो रे बाबा मिळतील. ओके.